मित्रांनो नमस्कार, गुड मॉर्निंग. आज सकाळ सकाळी तळ्याकाठाला आलो आहे. बघा काय करमनात झालं आहे बघा मला आज. आणि माझ्या हाताला मुंग्याला येते द्या आणि हात दुखतो आहे अगदी. तुम्हाला सांगतो 5 मिनटं मोबाईल जरी धरला तरी हाताला असं मुंग्या येते द्या. कधी कधी थेटं येतात, हात असा थरथर कापतो या. ह्या हाताला माझ्या काय नाही, पण आता जी मोबाईल धरला आहे का बघा, ह्या हाताला कोपरापासून पुढं अशा बोटापर्यंत मुंग्या येते द्या. 2 मिनटं सुद्धा हातात मला मोबाईल धरा येत नाही किंवा पाण्याची तवली धरा येत नाही. काय झालं आहे काय माहीत. हे आता दुखणं जवळजवळ 1 महिना माझ्या पाठीमागं लागलं आहे, पण मी कोणाला आतापर्यंत बोललोच नाही. लय म्हणजे होगा ह्या बोटाच्या शेंड्यापर्यंत मुंग्या येते द्या. जर कोणाला उपाय काय, ह्याच्यावर काय औषध असेल, उपाय असेल तर नक्की मला सांगा मित्रांनो, माझी मदत करा. तेवढंच तुम्हाला माझा आशीर्वाद लागेल, कारण लय हे. मी व्यायाम पण भरपूर करतो या. सकाळचं तुम्हाला सांगतो, ह्या हातासाठी हात असा जवळजवळ 25-30 वेळा करत असेल, पुन्हा हात असं जवळजवळ 20-25 वेळा, पुन्हा असं जवळजवळ 20-25 वेळा, पुन्हा हे असं हात 10-12 वेळा करत असेल, पुन्हा उलटा हात करतोय 10-12 वेळा, पुन्हा ही बोटं अशी करतो या. ह्यानं काय होतं आहे, फरक पडतो आहे मला, बरं थोडाफार पडतोय. जी व्यायाम बंद केला का लय दुखतोय, मग पुन्हा काहीच धरा येत नाही. हे असा व्यायाम चालू ठेवलाय रोज सकाळचा, म्हणून तेवढं मला हालचाल बिलचाल करा येते आहे. हाताने मोबाईल पकडला येतोय, बाकीचं असा येते ही धरायला येतंय, पण मुंग्या काय थांबवणार त्या झाले द्या. मुंग्या ही येते द्या, हे असं जरा केलं का मुंग्या जरा थोड्या कमी येते द्या. पण जर तुम्हाला काय हे काय खोड माहीत असेल ह्याची, किंवा एखादा डॉक्टर कोण माझा व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी बी मला सांगा योग्य ट्रीटमेंट करायला सांगा, कारण मी आतापर्यंत ट्रीटमेंट काय केलेली बी नाही बरं का. ह्याच्यावर मी आपलं घरगुतीच व्यायाम करतो या, अजून कुठल्याच मी दवाखान्यात गेलेलो नाही. कारण बरंच जर म्हणते ती गोळ्या लय खाऊन माणसा शरीर बदलते, म्हणून मी जास्त शक्यतो मी मेडिकलमधल्या गोळ्या खायच्या टाळतो शक्यतो. जेवढं होता येईल एवढं आपलं व्यायाम इकडं तिकडं काय करायचं झालं तरच ही असं करतो. तर मला नक्की सांगा मित्रांनो, मी खरंच ह्या हाताला लय वैतागलोय, नगो वाटायला लागलंय, म्हणून मी आज घरी सुद्धा थांबलो नाही. बघा मला हे तुम्हाला सांगतो, मी तळ्याकाठाला येऊन थांबलोय. बघा इकडून निवांत ठेवतोय सकाळ सकाळ, माझं मला मन असं उदास वाटतंय. बघा एकदम म्हणजे असं काय करमनात झालं या. काल संध्याकाळपासून मला करमनात झालं आहे. बघा कसलं म्हणजे कसलंच मला करमना गेलं. मी असं एकांतात येतो बघा निवांत, कारण घरची बिन असं शांत बसलं का म्हणते ती काय झालं या. मग ती काय झालं आणि मग घरी कसं आपल्या मनात दुःख जरी असलं तरी घरी हसून खेळून राहावं लागतं या. काय करायचं, म्हणून मी मित्रांनो तुमच्यापर्यंत शेअर करायला लागलंय. असे माझ्या मनातलं जे आहे भावना तर मी तुमच्यापर्यंत शेअर करतोय. खरंच मित्रांनो मला तुमच्याकडे काय आयडिया असेल, काय कोण हात चोळणारा असेल, किंवा काय आयुर्वेदिक औषध असेल, पर जेणेकरून ती राहवलं पाहिजे बरं का. नाही उगं हे औषध घ्या, ते औषध घ्या, ते औषध खाऊन खाऊन वेगळ्या वेगळ्याच औषध खाऊन दुसराच इफेक्ट होतो, म्हणून मी ते शक्यतो औषध खात नाही. तर तुमचं कोणाचा हात दुखतोय का, तुम्ही काय अनुभवले का माझ्यासारखं हे, कारण मला हे हात म्हणजे हो काय हा लगेच धरला आहे हातात मोबाईल. आणि बरेच वेळा सेल्फीत मोबाईल धरताना अशा हातातच धरा लागलोय आता, कारण हात एवढा जे दुखतोय लय म्हणजे लय भयंकर दुखतोय, अफाट हात दुखतोय माझा. म्हणजे सारखा मी हात असा दिवसभर असला तरी मी सारखा असाच करतोय, आणि हात असा मोकळा खाली सोडला, असा मोकळा सोडला का भारी वाटतोय, आणि असा आवळून असं वर धरलं का लय मग येते द्या. काय झालंय माझी मलाच नेमकं काय खरं ना. खरंच मित्रांनो मला तुम्हाला योग्य औषध माहीत असेल, काय माहीत असेल, किंवा एखादा दवाखाना माहीत असेल योग्य बरं का, अयोग्य कोणी सांगू नका. तुमचा भाव समजूनच मला करा, तुमच्याला माहीत असेल तरच, जेणेकरून मला कमेंटमध्ये सांगा, मी नक्की रिप्लाय देईल. बघा आज बघा हो काही आबाळ फिन आले बघा आमचं एवढं बनलं आहे. तळ आहे, तळ्यात एवढं पाणी आलं, पाणीच वाढणं गेल्या वर्षीपेक्षा असं एवढंच पाणी आहे. मी जिथं आता सध्या उभा राहिलोय का, तिथं पाणी येतं, ह्या डांबाला पाणी लागतं बघा. मग ह्या डांबातून त्या पाण्यात किती अंतर आहे, लय म्हणजे लय अंतर आहे. पाऊस आता गणपतीत कसं करतंय काय माहित,
पाऊस जर चांगला पडलं तर मग वर्षभर काय टेन्शन नाही जनावराचं चाऱ्याचं हे. पाऊस जाऊन दा पडणं झालंय, पडलंय बरं का. मध्ये एक दोन पाऊस पडलं, जे बंद पडलं ते बंद पडलं. पाऊस कसं पाहिजे मित्रांनो माहिती आहे का, सलग पाऊस पाहिजे. म्हणजे जमीन ओली आहे तोपर्यंत जर पाऊस कणकोण पडलं तर असली मोठी मोठी तळी ही गच भरती ती. आता पाणी गेल्या वर्षी झालंय तेवढंच आहे बघा, असं आहे. मग काय नसतं तळ्यातलं पाणी तेवढं जनावरालाच पुरणार, शेतीवाडीला पाणीच येणार. मागचा दिवस थोडा हायत तीच आहे, ते म्हणतात ना निसर्ग चांगला असेल तर शेतकरी शेतकरी वर्ग सुखी आहे. शेतकरी वर्ग सुखी असेल तर अख्खी बाजारपेठ अशी फुलून जाते, गर्दी जाते. कसं आहे मित्रांनो माहीत आहे का, माणूस हा एकमेकावर अवलंबून आहे. जसं तुम्हाला सांगतो, शेतकऱ्याकडे भरपूर पैसा पाणी आला तरच बाजारपेठ चालणार आहे, प्रत्येक व्यवसाय चालणार आहे, दुकानदार चालणार आहे, प्रत्येक व्यवसाय हा शेतकऱ्यावर अवलंबून आहे मित्रांनो. शेतकरी सुखी तर अख्खा देश सुखी आहे, हे खरंच आहे. आता माणूस कसा आहे, निसर्गावर अवलंबून आहे. बघा ही आमच्या इथं एवढाच ऊस आहे ह्याकडेला, ती पण त्या शेतकऱ्यानं आपलं गाळ भरलाय, माती भरली आहे म्हणून तेवढा आलं आहे. पाणी आहे, दोन तीन बोर घेतल्यात खाली, आडवलं आहे थोडा तळ्याकडं, त्यामुळं तेवढं ते माणूस सुखी आहे. नाही बाकी काय नाही. आता काय काय भागात अजून पाऊस नाही, काय काय भागात एवढं जी पाऊस आले, अतिवृष्टी झाली, पूर आली. आता पुराचं पाय काहीच फायदा नाही तिकडे लोकांचं, आपल्या ती पुराचं पाय नाही असं पाहिजे की तिकडचं पाणी असं वळवून या शासनानं काहीतरी केलं पाहिजे. हे रोज थोडी 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 मदत देऊन काय उपयोग नाही बघा मित्रांनो. नद्या जोड प्रकल्प झाला ना, मग तिकडे दुष्काळ पडला का हिकडचं पाणी तिकडे वळलं पाहिजे, अशी सिस्टीम काहीतरी पाहिजे बघा. हे पहिलं आमच्या तिथं डोंगर नव्हता बघा, हे देगारा आम्हाला हे डोंगरच म्हटलं जातात. हे देगारा इथं इथं हे तळ्याची माती शिल्लक राहिलेली आहे बघा, गेल्या वर्षी मागच्या दोन वर्षात तुम्हाला सांगतो तळ्याचं काम झालेलं आहे. आमचे चलते मका तर बिगर पाण्यावर आली आहे बघा, तेव्हा ती मका कारण माती भरल्यामुळं चांगला शेतीला फायदा झाला. थोडं थोडं पाऊस ह्या वर्षी कसं पाऊस झालं, बारीक पाऊस पडत गेले ते मग पिकांना चांगलं झालं, पर पाण्याचा जी योग्य पाऊस आहे ती पाऊस पडला नाही, असे आहे कंडिशन मित्रांनो. तर मित्रांनो परत अजून मी तुम्हाला म्हणतो, खरंच कोणाला हे उपाय जर माहीत असेल, कारण मी हे लय वय टाकून गेलो आहे, मला असं जेवताना सुद्धा असं हात उचल वाटत नाही, इतकं माझं दुखतं आहे. आणि असं असं हात धरलं का माझा हात हवा बारीक बारीक असं हल्ल्या गत होते, असं बारीक एकदम बारीक मोंग्या बी नाही दिलं. आणि असं जास्त उशीर झालं आपापच हात हाला लागलं, ह्याच्या अगोदर मला असं कधी होत नव्हतं. नक्की मित्रांनो कोण कोण पिन असू द्या, मला नक्की कमेंट मध्ये सांगा, मी रिप्लाय देईन. लय वैतागून गेलो ह्याला, सारखं मी असं हात करतोय बघा. ह्याच्या अगोदर कधी असं मला हे झालेलं नव्हतं, पण हे आता ही झालंय भानगड. कशानं होया लागले काय माहित, आता लागले माग त्याच्या यायला त्याच्या माझ्याच नशीब का दुःख यायला लागले काय कळना. तर असू द्या मित्रांनो, झालं का जेवण पाणी झालं, कोणाकोणाचं जेवण झालं नक्की सांगा. आणि कुठून कुठून माझा व्हिडिओ बघितला ते पण सांगा, कारण आपले मस्त फॉलोअर आपल्या स्वतःच्या चॅनलला मस्त 1.5 लाख झाले ते सबस्क्रायबर, पण ते कुठून कुठून आहे ते, जे आता सध्या कोण 5-10-20 हजार लोक बघत असतील ते कुठून कुठून बघतात ते पण कमेंटमध्ये सांगा. भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय बाय.